अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येच्या 32व्या स्मृती दिनानिमित्त बोदवड तालुक्यातील किसान पुत्र यांनी तहसील कार्यालयासमोर अन्नदात्यासाठी अन्नत्याग हे एकदिवसीय आंदोलन केले। यवतमाळ जिल्ह्यातील शेषराव करपे या शेतकऱ्याने 19 मार्च 1986 रोजी आत्महत्या केली होती। महाराष्ट्रातील ही पहिली शेतकरी आत्महत्या असल्याने त्यांची स्मृती म्हणून हे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण बोदवड मध्ये करण्यात आले। या शेख जेबीएन महाराष्ट्र न्यूज बोदवड। नमस्कार, आज बोदवड शहरामध्ये तहसील कार्यालयाच्या आवारबाहेर शेतकऱ्यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण मांडलेलं आहे। शेतकरी विरोधी कायदे व धोरण हे रद्द करण्यासाठी त्यांनी इथे लाक्षणिक उपोषण केलेले आहे। 19 मार्च 1986 हा दिवस खरा म्हटलं तर शेतकऱ्यांसाठी काळा दिवस म्हणण्यात आला पाहिजे। त्याचं कारणही तसंच, विदर्भातील रावसाहेब करपे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी, शेतकऱ्यांचं कर्ज रद्द व्हावं यासाठी, कर्जाच्या ओझ्याखाली शेतकऱ्याने दबू नये यासाठी सहपरिवारासहित आत्महत्या केली होती व आजच 19 मार्च हा तो दिवस आहे। म्हणूनच की काय, बोदवड शहरातील आज येथील काही शेतकऱ्यांनी इथं काळा दिवस म्हणून आज इथं लाक्षणिक उपोषण मांडलेलं आहे। सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत निरंकारी त्यांनी उपोषण केलेलं आहे। कुठल्याही प्रकारचं अन्न पाणी याला त्यांनी खाऊ न घालता आज त्याचा त्याग केलेला आहे। विषय हा भरपूर गंभीर आहे। महाराष्ट्रातील शेतकरी हा कर्जाच्या ओझ्याखाली नेहमीच दबत आलेला आहे। सरकार येत आहे, सरकार जात आहे, लाक्षणिक उपोषण होत आहे, लाक्षणिक उपोषण संपत आहे, परंतु शेतकऱ्यांची दखल कुणीही घ्यायला तयार नाही आहे। आज माझ्यासोबत इथं शेतकरी संघटनेचे जे पदाधिकारी उपस्थित आहेत त्यांना आज या उपोषणाबाबत आपण विचार करणार आहोत। साहेब नमस्कार, काय म्हणणार तुम्ही आज बोदवड शहरामध्ये हा जो लाक्षणिक उपोषण केलेला आहे? आम्ही गेल्या प्रत्येक महिन्यापासून वर्षापासून बघतो आहे की शेतकऱ्यांसाठी तुम्ही लढा देत आहात, यश येत नाही आहे, कारण काय म्हणाला गेलेला? सर्वप्रथम आज 19/3/2018 हा दिवस आमच्या शेतकऱ्याच्या हिताने, आमच्या शेतकऱ्याच्या हृदयस्पर्शी आहे, कारण 19/3/1986 रोजी जे रावसाहेब कोरपे पाटील यांनी जे परिवारासहित आत्महत्या केली त्याबद्दल आजचा दिवस आम्ही स्मृती म्हणून त्यांचा पाळत असतो आणि त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो। साहेब, मोठमोठ्या कंपन्यांना थारा देण्यात येतो आहे महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राबाहेर, संपूर्ण भारतामध्ये, आणि शेतकऱ्यांच्या मागण्या कुठल्याही प्रकारे मान्य केल्या जात नाही आहे। मागील काही दिवसामध्ये आपण जर बघितलं तर मुंबईला भला मोठा मोर्चा गेला शेतकऱ्यांचा, अक्षरशः शेतकऱ्यांच्या पायांची कुचंबणा झालेली आपण टीव्हीवर बघितली, तरी त्यांना तिथं न्याय मिळाला नाही। काय म्हणता येईल तुम्हाला, कसल्या प्रकारचा न्याय यांनी द्यावा शेतकऱ्यांना? उलट लोकांनी शेतकऱ्याच्या चेष्टा केल्या की हे लोक शेतकरी नाही आहे। जे शेतकरी लोक त्या मोर्चात गेले, त्या मोर्चामध्ये मागण्यासाठी दिवसाचं रात्र केली त्यांनी, रात्री गेली, त्यांच्या हृदयस्पर्शी एवढी गोष्ट आहे की मुलांची 10वीची परीक्षा असताना त्यांनी दिवसा न जाता 24 घंटे रात्री पायी पायी गेले, त्या म्हाताऱ्या लोकांच्या पायाला फोड आले, ते फोड दाखवत असताना ते दाखवलं त्या पेपरच्या काही लोकांनी, मूर्ख लोकांनी त्यांना सांगितलं की हे शेतकरी नाही आहे, कुटुंबाने हे पाक्षिक लोकांनी यांना उभं केलं आणि घेऊन गेले मोर्चाकरता। एवढं मोठं दुर्दैव ह्या महाराष्ट्रात की ज्या देशाचा राजा ज्या शेतकऱ्यासाठी रात्रंदिवस घुमत होता तो शेतकऱ्यासाठी प्रथम क्रमांकानं प्राधान्य देत होता, त्या महाराष्ट्रामध्ये हे लोक कुचंबना करायला लागले। अहो, त्यांना सोयी उपलब्ध करून देतच नाही, परंतु त्यांच्या कुचंबना करून याच्यापेक्षा दुर्दैव्य कोणतं म्हणावं लागेल। आणि तुम्ही म्हणतात कंपन्यासारख्या लोकांना, त्यांना पूर्ण कंपन्या ज्या उद्योगपती आहे, जे व्यापारी आहे, यांना पूर्ण सवलती। नुकत्याच बोदवड शहरामध्ये नानाभाऊ यांना जिल्हा उपाध्यक्ष पद मिळालेलं आहे शेतकरी संघटनेचं, ती आमच्यासोबत उपस्थित आहे। नानाभाऊ, काय म्हणणार तुम्हाला, नवीनच आता शेतकरी संघटनेचं जिल्हा उपाध्यक्ष पद मिळालेलं आहे, ही जी शेतकऱ्यांची तळमळ आहे, तुम्ही स्वतः एक शेतकरी आहात, नक्कीच तुमच्याही मनामध्ये असेल तुमच्या मुलांचं भविष्य हे चांगलं होतं, परंतु जर असंच होत राहिलं या संपूर्ण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, तर तुम्हाला काय वाटतं की तुमच्यानंतर तुमच्या मुलांनी शेती सांभाळावी आणि शेतीमध्ये त्यांना कुठल्या प्रकारचं न्याय मिळेल तुम्हाला असं वाटतं? सर्वात पहिले तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला की मला जिल्हा उपाध्यक्षपद मिळालं, जिल्हा उपाध्यक्षपद हे महत्त्वाचं नाही। मी एक शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आहे आणि मी आमचे काका, आमचे भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली, किशोर भाऊंच्या मार्गदर्शनाखाली, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करीत आहे आणि मला या सर्व लोकांकडनं मला चालना मिळाली म्हणून मी या शेतकरी संघटनेशी जुडलो आणि मी इथे माझं कामकाज सुरू केलेलं आहे।
शेतकरी कोरपे साहेबांनी जो त्यांची आत्महत्या केली, त्यांची आत्महत्याचं ते जर आपण ऐकलं ती इतकं गंभीर आहे की त्यांनी त्यांच्या तिघं चारी मुलांना स्वतः पत्नीला घेऊन ते एका खोलीत बसले. तिथं त्यांनी पहिले भजन कीर्तन म्हटलं, भजन कीर्तन म्हटल्यानंतर त्यांनी तिथं विष कालून तिथं ते तयार केलं, खिचडी तयार केली, सर्वांना ते खाऊ घातलं, सर्वांना खाऊ घातलं अगोदर त्यांनी, सर्वांना खाऊ घातल्यानंतर त्यांच्या डोक्यावर एक एक रुपया ठेवला आणि शेवटी त्यांनी पाहिलं की आता हे सर्व गेलेले आहेत, त्यावेळेला त्यांनी स्वतः ते केलं. इतकी भीषण परिस्थिती, का तर म्हणे त्यांचं लाईट बिल थकलेलं, का तर म्हणे त्यांच्यावर कर्ज झालेलं, ह्या त्यांच्या ज्या काही अडचणी होत्या त्या अडचणींना ते सक्षम उभे राहू शकत नव्हते, बाहेरील लोकांचं बोलणं, सरकारचे ते धोरणं, याच्यामुळे ते त्रस्त झाले आणि त्यांनी त्यांचं कुटुंब संपवलं. आज खरं म्हणजे आज शेतकऱ्यांसाठी 19 मार्च हा काळा दिवस आहे आणि ह्या काळ्या दिवशी या आपण सर्वांनी त्यांना एक प्रकारची त्यांना आणि त्याच्यानंतर ज्या 2500 ते 3000 लोकांनी आत्महत्या केल्या, लाख लोकांनी आत्महत्या केल्या, त्या सर्व लोकांना आपण इथं श्रद्धांजली वाहणार आहोत आणि असा प्रकार पुढे घडू नये. सरकारने कमीत कमी आता तरी जागं व्हावं आणि जागा होऊन या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत. जर का हे जागे होत नसेल तर शेतकऱ्यांना एक सर्वांनी एकमुठ होऊन एकजूट होऊन यांचे रस्ते बंद करावे, यांना इथे वावरणं बंद करावं. जे काही असतील ते त्यांनी सर्वांनी इथं वावरणं बंद करावं. मोठमोठे उद्घाटनं होतात, मोठमोठे कार्यक्रम होतात आणि या गावाला 1.5 महिना पाणी मिळत नाही, ही कशाचे समस्या आहेत? कोणत्या समस्यांचा विचार करतात? शेतकऱ्यांचा विचार करायला पाहिजे. शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत, शेतकऱ्यांना काय काय अडचणी येतात. कर्ज माफ केलं, कोणत्या शेतकऱ्यांना रक्कम मिळाली, ज्यांना मिळाली त्यांना बाबा पुन्हा कर्ज घ्यायचं असेल तर अर्धच कर्ज, पूर्ण कर्ज देता येणार नाही, कसे धोरण आहे? त्याने तो आज शेतकऱ्याजवळ यावर्षी चालू हंगामामध्ये त्यांना कोणत्याच प्रकारचं उत्पन्न झालेलं नाही आहे. ज्यांना 2 क्विंटल कपाशी व्हायची त्यांना 70 ते 75 किलो झालेली आहे. त्या शेतकऱ्यांनी कसं जगायचं, त्याने काय करायचं, त्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. ह्या अशा या शेतकऱ्यांच्या बिकट समस्यांवर या नेत्यांनी, या सरकारने, ह्या मोठमोठे जे काही आपले अधिकारी आहे यांनी निर्णय घ्यावेत आणि त्याप्रमाणे कामकाज करावं, हीच अपेक्षा माझी त्यांच्याकडे. अत्यंत निंदनीय बाब आहे, मोठमोठ्या नेत्यांनी एकजूट होऊन या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावे अशी एक आत्मिक तळमळ नाना पाटील यांनी इथे उपस्थित केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे, नाना भाऊ परदेशी यांनी उपस्थित केले आहे, त्यांचं म्हणणं आहे की जिल्हा उपाध्यक्षपद हे महत्त्वाचं नाही आहे, परंतु आज इथे जे सर्व शेतकरी उपस्थित आहे त्यासाठी मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून राहण्यासार आहे. जगाला जोपासणारा जो पोशिंदा आहे तोच जर उपाशी मरत असेल तर नक्की पुढे काय होणार आहे या बाबतीत विचारणं केलेलंच बरं. काय म्हणताय साहेब तुम्हाला, ही तळमळ घेऊन तुम्ही जोडा तुझं पद सांग. मी जळगाव जिल्हा शेतकरी युवा आघाडीचा जिल्हाध्यक्ष ईश्वरले दुरे. आज 19 मार्च 1986 साली रावसाहेब करपे यांनी सहकुटुंब आत्महत्या केली. याच्यामध्ये रावसाहेब करपेंबद्दल जर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते अल्पभूधारक शेतकरी नव्हते, तर त्यांच्याकडे 42 एकर शेती होती. 42 एकर शेती असलेल्या शेतकऱ्याला जर ही व्यवस्था सन्मानानं जगू देत नसेल तर ह्या व्यवस्थेला मूठमाती दिली पाहिजे. ह्या व्यवस्थेला मूठमाती देण्यासाठी हा एक लोकशाही मार्गाने आम्ही एक दिवसीय लक्षवेधी उपोषणाचं आंदोलन हाती घेतलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की शेतकऱ्यांसाठी सरकारने काय करावं. सरकार आज जे वेडे वाकडे काहीतरी प्रयत्न करत आहे, आज समस्त पांढरपेशा जनतेला आणि शहरी जनतेला सरकार वेगळी दिशाभूल करत आहे की उत्पादन खर्च अधिक 50% नफा देऊ, 2022 पर्यंत उत्पादन दुप्पट करू. हे सगळे सरकार एक प्रकारे आमिष दाखवत आहे. निवडणुकीपूर्वी आमिष दाखवली गेली आणि सत्ता आखतानाही आमिष दाखवली जात आहे. तर यावरती उपाय की सरकारने आमच्यासाठी काय करावं, तर आमची स्पष्ट मागणी आहे की सरकारने आमच्यासाठी काहीच करू नये. सरकार फक्त जे करत आहे ते सरकारनं करू नये. सरकारनं आमच्या छातीवरून उठावं, शेतकऱ्याला मोकळा श्वास घेऊ द्यावा की जेणेकरून शेतकरी त्याचं जो सन्मानानं जगण्याचा मार्ग आहे तो स्वतः तपासणार आहे, मिळवणार आहे. सरकार कुठलीच समस्या सोडवत नसून सरकार फक्त समस्या वाढवत आहे आणि आमची स्पष्ट म्हणणं आहे की सरकार समस्या सोडवू शकत नाही, कारण सरकारच एक मोठी समस्या आमच्यासाठी आहे. शेतकऱ्यांची हवेला थांबायला हवी अशी एक कडकडीची विनंती केलेली आहे यांनी. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी हक्कासाठी आज ते जो सर्वच्या सर्व एकबंद झालेले आहे. काय म्हणणार पाडरा साहेब तुम्ही, आज भारतामध्ये जर आपण बघितलं
तर व्यापारी वर्ग कोट्यवधी रुपयांचा व्यापार करून भारताच्या बाहेर पडून जात आहे, परंतु भारतामध्ये राहणारा शेतकरी हा उपोषण करतो आहे, त्याला स्वतःच्या हक्कासाठी लढावा लागत आहे. काय म्हणणार, कसल्या प्रकारचं सरकारचं नियोजन असायला पाहिजे शेतकऱ्यांच्या बाबत? शेतकरी हा जगाला जगणारा एक पोशिंदा आहे, तोच जर मरत असेल तर बाकीच्या लोकांचं काय हाल होतील? याबाबत तुमचं मत काय? मी प्रथम सर्वप्रथम बळीराजाला मानाचा मुजरा करतो. या देशामध्ये मी जरी एका पक्षाचा कार्यकर्ता असला तरी पक्षाचे जोडे बाहेर काढून या ठिकाणी आलेलो आहे. या देशामध्ये सरकार पंजाचं असू दे की सख्याचं असू दे, तरी शेतकऱ्याचा वाली आजपर्यंत पैदा झाला नाही या सरकारमध्ये, असं माझं स्पष्ट मत आहे. शेतकऱ्याला कर्ज देणं ही झाली सेवा, पण शेतकऱ्याला कर्ज मागण्याची वेळच नाही देणं हे झालं परिवर्तन, आणि ते परिवर्तन आम्हाला अपेक्षित आहे. भिकाऱ्याला भीक देणं ही झाली सेवा, पण भिकाऱ्याला भीक मागण्याची वेळच नाही देणं हे झालं परिवर्तन. ते परिवर्तन आम्हाला या सरकारकडून बघायचं आहे, पण ते परिवर्तन असणारं सरकार आज रोजी या देशामध्ये आजपर्यंत आलेलं नाही, असं माझं स्पष्ट. भाटा साहेब, 19 मार्च 1986 रोजी कोठे साहेबांनी सहपरिवार जेव्हा आत्महत्या केली, त्यावेळेस विदर्भातील ते प्रथम शेतकरी म्हणून नावाजले गेले की शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे. त्यानंतरच्या कालखंडामध्ये जर आपण बघितलं तर लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे निव्वळ कर्जामुळे. ह्या कर्जाचं डोंगर कसं उतारता येईल यासाठी पर्याय काय असावा शेतकऱ्याचा विचार? प्रथम तर शेतकऱ्याला शेतकऱ्याचा मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. त्याच्या शेतकरी शेतामध्ये तो घाम गाळतो, घाम गाळून तो मेहनत करतो, मजुरी करतो, पैसे पेड करतो, बी होतो, आणि त्याचा भाव हा व्यापारी ठरतो. हे धोरण सरकारने पहिले बदललं पाहिजे, आणि शेतकऱ्यावर कर्ज मागण्याची वेळच येणार नाही अशी व्यवस्था निर्माण केली पाहिजे, जेणेकरून शेतकरी मानसन्मानाने जगेल. सुरुवात काही म्हटलं जात होतं की उत्तम शेती, दुय्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. आज म्हटलं जाते उत्तम नोकरी, दुय्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती, हे धोरण बदललं पाहिजे. शेती करी हाच एक नंबरचा घटक आहे या क्षेत्रामधला. शेतकरी हा भारताचा केंद्रबिंदू आहे, आणि त्याला जर धक्का लागला, तो जर दुखावला तर हा देश दुखावेल. एक दिवस हा देश पूर्ण संकटात जाईल. याला जर सावरायचं असेल तर शेतकऱ्यांचे धोरणं, शेतकऱ्यांचे कायदे हे बदलले पाहिजे, ते सैल केले पाहिजे, त्यांना अन्याय दिला पाहिजे, असं स्पष्ट मत या ठिकाणी माझं आहे. त्या मताला नक्कीच न्याय मिळेल असं मला वाटते, परंतु पाटरसाहेब आमचं असं म्हणणं आहे की आता जो इथं एक दिवशी लाक्षणिक उपोषण केलेलं गेलं आहे, प्रत्येक वेळेस जर बघितलं तर तहसीलदाराच्या आवाराबाहेर हे शेतकरी बंधू इथे म्हणून उपोषण करतात. कुठल्या प्रकारे त्यांना न्याय मिळेला आम्ही आजपर्यंत बघितलं नाही. आमच्या चॅनलवर आम्ही वेळोवेळी त्यांच्या बातम्या लावण्यात आलेल्या आहे. हे सर्व शेतकरी इथं येतात, दिवसभर बसतात, त्यांना आश्वासन दिलं जातं. नक्की ठोस आश्वासन कसल्या प्रकारचं मिळालं पाहिजे सरकारकडून? या भागामध्ये नित्यच जिवंत नाही आहे ठोस आश्वासन देण्याकरता. साधारणतः 30-35 वर्षांमध्ये या भागामध्ये कोणाची सत्ता आहे सर्वांना माहीत आहे, कारण उर्मट माणसाचं नाव मी घेत नाही, कारण मी खूप मोठा माणूस आहे त्या माणसापेक्षा, त्यामुळे अशा लहान माणसाचं नाव मी या ठिकाणी घेत नाही. एका विशिष्ट माणसाची सत्ता या ठिकाणी असताना या भागामध्ये पाण्याची सुद्धा व्यवस्था होऊ शकली नाही, पाणी येऊ शकलं नाही. अलीकडे विकास कामाचे उद्घाटन या ठिकाणी करतात, मोठमोठे फलक लागतात, उद्घाटन होत आहे, त्या विकास कामाचा काय अर्थ आहे? तुम्ही या जर 20-35 वर्षामध्ये या शेतकऱ्याला पाणी देऊ शकले नाही, साधं पाणी, समुद्र आहे 20 किलोमीटर अंतरावर, पण साधं पाण्याची समस्या मिटू शकली नाही. यांना नैतिक अधिकार नाही, यांना या मतदारसंघामध्ये फिरकू देऊ नये. सर्व शेतकरी बांधवांनी एकत्र यावं, आम्ही पक्षाचे जोडे काढून त्याच्यासोबत राहू, सर्व पक्षावर बहिष्कार घाला, सर्व पक्ष मी माझ्यासहित बोलतो, जे पक्ष असतील बहिष्कार घाला, त्यांना लग्नामध्ये मरणामध्ये कुठेही येऊ देऊ नये, असहकार चालू उभारा, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. की शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी खूप मोठा प्रश्न उपस्थित केलेला आहे विनोदजी पाटील यांनी, की कुठलाही पक्ष असो प्रत्येकाने आपल्या पक्षाचे जोडे बाहेर ठेवावे, शेतकऱ्यांचा प्रश्न हा आधी समोर धरावा, जेणेकरून शेतकऱ्यांच्या वरती होणारा अन्याय हा दूर करता येईल. अध्यक्ष साहेब आमच्यासोबत उपस्थित आहे. साहेब, काय म्हणता येईल, वेळोवेळी तुम्ही आंदोलनं केलेले आहे, उपोषण केलेले आहे, आजपर्यंत कुठला तुम्हाला न्याय मिळालेला आहे का? लाक्षणिक उपोषण आहे तुमचं, एक दिवसीय, या एक दिवसीय उपोषणातरी नंतर सरकारला जाग येईल का आणि तुम्हाला न्याय मिळेल का असं तुम्हाला वाटतं? आजचं हे जे उपोषण आहे आमचं, हा उपवास खऱ्या अर्थानं उपवास आहे. आम्ही आत्मक्लेश करतो आहे. आज स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भुकेनं शेतकरी मेले असतील, शेतीवर अवलंबून असणारे शेतमजूर मेले असतील, मात्र हा जीव नकोसा म्हणून कोणी आत्महत्या केली, जीव दिला असं होत नव्हतं. 300 एकराच्या तुकाराम महाराजांची बायका मुलं अगदी मोगलाईच्या आणि त्या इंग्रजाच्या मधला जो एक मराठी शैलीचा काळ त्याच्यातही एक गेलेली आहे, परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते इतकं वाईट, इतकं वाईट की हा जीव नकोसा. पोट भरलेला आहे, उपाशी कोणी राहत नाही आहे, परंतु भिकारी असणाऱ्या या देशाला शास्त्रज्ञांचे उपकार, शेतकऱ्यांचा गळालेला घाम, त्यांनी शास्त्रज्ञांनी लावलेली शोध आणि भिकारी देशाला स्वयंपूर्ण केलं, निर्यातदार केलं, मात्र
या 70 वर्षामध्ये जो खरं संपत्तीचा निर्माता आहे, जो गुणाकार करणारा आहे, एका दाण्याचे हजार दाणे करणारा जो शेतकरी आहे, त्याचं पोट भरलेलं असताना मात्र चिंता कर्जाची असेल, त्याच्या सन्मानाची असेल, की सन्मानानं जगण्याचे सगळे मार्ग बंद झाले. कुटुंबातल्या सदस्यांचे बायको असेल, पोरं असतील, पोरी असतील, नातू असेल, त्यांच्या अपेक्षा तो पूर्ण करू शकत नाही. सणाला ज्या त्याला जे काही खाऊ घातलं पाहिजे, जे कपडे लत्ते घेतले पाहिजे, घेऊ शकत नाही. आणि जेव्हा मुलगी म्हणते की मला एक धड साडी घेऊ शकत नाही बाप, तू काय कामाचा आमच्या, आणि सावकाराजवळ इज्जत जाते त्याची पत्त घालवली जाईल. आईजीच्या जीवावर बाईजी उधार, सावकाराचं बुडवा असं सरकार म्हणतं. मात्र बँकांच्या बाबतीत सगळे म्हणजे शब्दच्छल करून कर्जमाफीच्या बाबतीतही विडंबना चालवलेली आहे. आणि या 70 वर्षातली जी धोरणं आहे की तो मूलभूत हक्कच आम्हाला नाकारला आहे. सत्ता संपादनाचा हा एक मूलभूत हक्क आहे की प्रामाणिकपणे इमानदारीनं तुम्ही संपत्ती कमवा, तिचं रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. पण आमच्यावर मर्यादा घातली की 54 एकराच्यावर तुम्ही कोरडवाहू ठेवू शकत नाही, 24 एकराच्यावर बागायती ठेवू शकत नाही. अशा पद्धतीनं ज्या काही त्यांनी समजा मूलभूत हक्क आम्हाला नाकारले, 9वा परिशिष्ट आणून ज्या घटनादुरुस्त्या मूळ आंबेडकरांची जी घटना होती त्या घटनेमध्ये वेळोवेळी 85 बहुमताच्या बळावर दुरुस्त्या करून आमचं स्वातंत्र्य हिरावलं. माझं नमन. भारत सरकारने शेतकऱ्यांची कुटुंबाला लावलेली आहे कर्जमाफीची, यांचे रोज जी आर बदलत आहेत. भारत सरकार, माझी अशी नम्र विनंती आहे की आतापर्यंत जे बोफोस स्कॅम घोटाळे, हर्षद मेहता घोटाळा, आता मोदी घोटाळा, या माध्यमातून करोडो अब्जो काही गंतव्यांनी एवढे पैसे लबाड लोकांनी बाहेर देशात नेले, हे पैसे गोळा करून सनी. आणि भारताचा एक नदीजोर प्रकल्प आहे, ज्यामुळे त्या नदीजोर प्रकल्पातून पूर्ण भारतामध्ये पंजाबमध्ये उत्तर प्रदेशात येणारे पूर आपल्या इकडे आज बोजवडला अशी परिस्थिती प्यायला पाणी भेटत नाही. आमचे 30 वर्षाचे जे माननीय आमदार साहेब यांना आज आहे प्रश्न आहे की हे हरित प्रणितीचे प्रणेते म्हणतात, पण या बोजवडला निवड प्यायला पाणी भेटत नाही. हे या भाऊची प्रथम ही पूर्ण सरकारची व्यवस्था आहे की फक्त आपण इथं आव आणायचं, आम्ही काम करतो आहे, पण काम काहीच करायचं नाही. शेतकरी संघटनेचे जे आता लोकांनी सर्व इथं मांडले, वेळोवेळी कर्जाचे रोज जीआर बदलत आहे. लोकांना गोळ बोलून सनी बा, तुमचे आज जे कर्ज आहे वरचं व्याज भरून टाका, त्यांच्याकडून व्याज घेतला ते जर नीलचं दाखला मागे गेला तर नीलचं दाखला म्हणतात, परत जीआर बदलत आहे. असं गव्हर्नमेंट रोज पॉलिसी चेंज करून सनी फक्त कागदी घोळे नाचून सनी शेतकऱ्यांची सर्वांची विटंबना करून आलेलं आहे. 19 मार्च 1986 रावसाहेब कर्वे यांनी सह कुटुंबासहित जी आत्महत्या केली होती त्या आत्महत्येचा स्मृती दिवस म्हणून इथे शेतकऱ्यांनी इथं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण मांडलेलं आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या सरकारने लक्षात घेऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांना न्याय द्यावा यासाठी भोर शहरामध्ये एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आहे. जर्नलिस्ट दीपक पाटील व संकेत सोराडेसह जी अशे एक जेपी महाराष्ट्र बोधवळ. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.